रिलीव इन कर्जत ग्रुप आपल्यासाठी घेऊन येत आहे वास्तव रेसिडेन्सी नाना मास्टर नगर मध्ये घर खरेदीची अक्षय तृतीय निमित्तानं खास ऑफर. आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर. दर्जेदार बांधकाम, उत्कृष्ट मांडणी, प्रशस्त आणि चांगल्या प्रकारे डिझाईन केलेली लॉबी, आधुनिक सुविधांसह एक सुंदर डिझाईन केलेलं इकोडेक सीसीटीव्ही कॅमेरे, दोन सुसज्ज लिफ्ट, अभ्यासासाठी स्वतंत्र वाचनालय, समारंभांसाठी पार्टी एरिया, जिम, सोलार वॉटर हीटर, वॉकिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया अशा आलिशान इम्युनिटीज सहित सर्व सोयी सुविधा युक्त प्रोजेक्ट म्हणजे वास्तव्य रेसिडेन्सी. संपर्क करा 9763300611 9665989811. ऑफिस पत्ता नाना मास्टर नगर मुद्रे कर्जत रायगड. सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ठाऊक आहे की सातत्यानं आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब पनवेल मतदारसंघाचे लाडके आमदार यांचं स्वागत या मंचावरती करण्यात येत आहे. या कर्जतचे आमचे कार्यसम्राट आमदार यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये जे काम केलं ते वाखाणण्याजोगं आहे. बंधूंनो, कर्जत मध्ये हॉस्पिटलची निर्मिती झाली आणि त्यानंतर ऑक्सिजनची कमतरता होती, पण कर्जतचं जे जिल्हा परिषद हॉस्पिटल त्याच्यावरती त्यांनी ऑक्सिजनसाठीची जी व्यवस्था केली की जे पेशंट मुंबईला किंवा पुण्याला जाणारे आहेत आणि त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, म्हणून त्यांनी या ठिकाणी ऑक्सिजनची जी व्यवस्था केली त्याचा जो अनुभव मला स्वतःला आला की माझा मेहणा सिरियस झाल्यानंतर मी माननीय आमदार साहेबांना फोन केला की जरा ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि आमदार साहेबांनी या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था केली. नंतर काय पुढील ट्रीटमेंट नंतर तो वाचू शकला नाही, परंतु या कोरोना काळामध्ये कर्जत मध्ये व्यवस्था केल्यानंतर खालापूर मध्ये खोपोली मध्ये ही व्यवस्था कुठेतरी कमी पडत होती आणि मग आम्ही खालापूर मधील काही पत्रकार, नेते, सर्व लोकल आमचे जे नागरिक आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही सगळ्यांनी आमदार साहेबांना फोन केला. मी स्वतः फोन केला आणि आमदार साहेबांनी ती व्यथा सांगितली की खोपोलीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पेशंट वाढलेले आहेत आणि ते व्यवस्था अपुरी पडत आहे आणि मग अशा वेळेस आम्ही तिथे एक हॉस्पिटल उभारण्याचं आम्ही नियोजन केलं आणि ते नियोजन करत असताना जी खरी मदत जर त्या ठिकाणी आम्हाला कुणी मिळून दिली असेल तर ते आदरणीय कार्यसम्राट आमदार महेंद्र तोरे साहेब. आधी महेंद्र शेठ तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो की या महाराष्ट्राला ज्यांनी जगायला शिकवलं, स्वप्न शिकवलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तरुण पिढी पुढे पुढच्या पिढी पुढे म्हणण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. कोटी कोटी उद्धरली कुळे भीमराया तुझ्यामुळे असं ज्या बाबासाहेबांचं आपण गुणगान करतो त्या बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला, स्वतः आमच्यामध्ये रुजवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संघर्ष करायला आमच्या स्वतःसाठी शिकवला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. यांच्या गीतांचा नजराणा आज वैशालीताई आपल्या सर्वांच्या समोर घेऊन आलेल्या आहे. या मंचाच्या माध्यमातून महेंद्र शेठ तुम्ही विकास कामांच्या बाबतीमध्ये जी प्रचंड अशी गरुड झेप घेतली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करेन. माझ्यासाठी एकत्रपणे चांगलं काम करता येईल, माझे सगळे
भीम अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहे, धर्मांजी आपण सारे जण प्रमोदजी उपस्थित आहात, आपण एकत्रपणे येऊन खऱ्या अर्थाने जे प्रश्न प्रलंबित आहेत, समाजाचे असणारे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न आपण एकत्रपणे घेऊन भविष्यामध्ये एक वेगळा इतिहास याच मतदारसंघामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये घडला पाहिजे असं काम आपण एकत्रपणे करूया. पुन्हा एकदा उपस्थित सर्व माझ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या उपस्थितांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण मोठ्या संख्येने शिवशक्ती भीमशक्ती या जयंतीच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात. सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहात, भारतीय जनता पार्टीचे, आरपीआयचे, शेतकरी कामगार पक्षाचे माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहात. मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, प्रशांतजींना खास करून धन्यवाद देतो, कारण सकाळी सुद्धा नेरळ येथील पाणी पुरवठा योजनेसाठी त्या भूमिपूजनाला आम्ही दोघेजण उपस्थित होतो. पुन्हा एकदा संध्याकाळी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, मी मनापासून आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपला मतदारसंघ असताना, त्या पनवेला असताना सुद्धा आपण सातत्याने कर्जतोर आमच्यावर प्रेम दाखवतो, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचा सर्वांचा अभिमान आहे. अशा पद्धतीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजापुढे उभं केलेलं होतं. त्यानंतर पुढची एक गोष्ट तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगेल की आपण सर्व शिवशक्तीचे आणि भीमशक्ती आज या ठिकाणी एकत्रपणे आलेलो आहोत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्हणून मोठी एक युनिव्हर्सिटी आहे, जगातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे. या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मागील 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास तपासला गेला. 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास तपासला जात असताना त्या माध्यमातून बुद्धिमान असणारे आणि लोककल्याणकारी असणाऱ्या माणसांची यादी तयार करण्यात आलेली होती. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की 10,000 वर्षापूर्वीचा मागचा इतिहास पाहत असताना त्या 10,000 वर्षापूर्वीच्या असणाऱ्या बुद्धिमान आणि लोककल्याणकारी असणाऱ्या व्यक्तीचा त्या यादीमध्ये समावेश करत असताना आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की त्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे 4th क्रमांकावर होतं आणि 1st क्रमांकाचं नाव होतं तथागत गौतम बुद्धांचं नाव होतं. हा या देशाचा अभिमान आहे. ना असे वीर पुरुष या मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या देशाच्या भूमीमध्ये जन्माला आलेले होते आणि त्यांचे विचार घेऊन आपल्याला समाजामध्ये खऱ्या अर्थाने एकत्रपणे काम करायचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन या मंचावर उभे आहोत, म्हणून ते विचार आम्हाला समाजापुढे मांडण्याचं काम भविष्यामध्ये जेवढं आम्हाला एकत्रपणे करता येईल नरेंद्रजी, ते एकत्रपणे करूया. खऱ्या अर्थाने हीच खरी वेळ आहे. यस, हेच जगातील सत्य आहे आणि हे आपल्याला समाजापुढे आता संपूर्ण पाश्चात्य संस्कृतीचं झालं, आजच्या टीव्ही सिरियलच्या माध्यमातून पसरले असताना आपल्याला खऱ्या अर्थाने आपला समाज जागृत करायचा आहे. तो या विचारांमुळे, ज्या वीर पुरुषांनी खऱ्या अर्थाने जे योगदान या समाजासाठी दिलेलं आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे विचार घेऊन आपण समाजामध्ये एकत्रपणे काम केलं गेलं पाहिजे. म्हणून आजची ही शिवजयंतीची, या ठिकाणची भीमजयंतीची ही सुरुवात होत असतानाही खऱ्या अर्थाने भविष्याची एक नांदी आहे. जो योग्य ते या ठिकाणी मांडलेलं आहे, आपल्याला कल्पना आहे, ज्या ज्या वेळेस त्यावेळेस ज्या पद्धतीने अन्याय होत होते त्या अन्यायाच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो उपदेश समाजाला दिला गेलेला होता, अस्पृश्य समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळावं या पद्धतीचं काम, खऱ्या अर्थाने जो अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, तुमच्याकडे 2 रुपये असतील तर त्या 2 रुपयामध्ये 1 रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला पोट भरायला शिकवेल, पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे तुम्हाला त्या ठिकाणी शिकवेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवून दिलेलं आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला कल्पना आहे मित्रांनो, की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेलं होतं, त्या विद्यापीठामध्ये मला ह्या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की त्या विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झालेली होती. त्या 250 वर्ष पूर्ण होत असताना त्या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असणारे बराक ओबामा त्या ठिकाणी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याचं त्या ठिकाणी अनावरण होणार होतं. ते 250 वर्ष पूर्ण झालेली होती कोलंबिया विद्यापीठामध्ये. या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि त्या विद्यापीठामध्ये 250 वर्ष पूर्ण होत असताना त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याचं अनावरण त्या ठिकाणी होत होतं. त्या अनावरणच्या वेळी त्या ठिकाणी ज्या आत्तापर्यंत कोलंबिया विद्यापीठामध्ये
अनेक विद्यार्थी त्या विद्यापीठामध्ये उच्च शिक्षित होऊन बाहेर पडलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या विद्यापीठातून गेलेले होते. परंतु त्या विद्यापीठाने एक निर्णय विचार आजच्या युगामध्ये आपल्याला दिलेला आहे. मगाशी त्या नरेंद्रजीने या ठिकाणी सांगितलं की 1927 महाराष्ट्र 14 तळ्याचा सत्याग्रह सुरू झाला आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे चळवळ उभी केली ती संपूर्ण देशभर उभी राहिलेली होती. परंतु त्याचा उगमस्थान कुठं असेल तर तो रायगड जिल्ह्यातील महाड होता आणि महाड तालुक्यातून ही सुरुवात झालेली होती. हे तुम्हा सगळ्यांचं भाग्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे त्या काळचे असणारी पोच पावते. आणि म्हणून आज या ठिकाणी संयुक्त जयंतीचा कार्यक्रम घेत असताना खऱ्या अर्थाने आमच्या वैशालीताई माडे या ठिकाणी उपस्थित आहेत. जी भीमगीते या माध्यमातून गायली जात होती ती त्या काळामध्ये सुद्धा सुरुवात झालेली होती. त्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या वेळेस स्टेजवर उभे असतील त्या त्यावेळेस भीमगीतांनी त्यांचं स्वागत केलं जात होतं. अशा पद्धतीची त्यावेळेची ती भूमिका होती. ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचं काम या भीमगीतांच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं. आजही आपण पाहतोय की वैशाली माडेसारख्या ज्या गायिका या ठिकाणी गात आज संपूर्ण देशभरामध्ये वैशालीताई आपण गातात. परंतु आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहात तो भीमगीताच्या माध्यमातून पोहोचत आहे आणि म्हणून या जयंतीचा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. आत्ताच माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी नरेंद्रजी गायकवाडांनी सांगितलं का शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा हा जो या मतदारसंघातील या तालुक्यातील हा आमचा जो प्रयत्न आहे तो यासाठीच आहे की खऱ्या अर्थाने ज्या दोन महापुरुषांनी हा संपूर्ण देशाला जगाला जो एकत्रपणाचा जो एकीचा जो संदेश दिला गेलेला होता त्याचा आजच्या या धावत्या युगामध्ये सर्वांनाच आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचं जाळं पसरल्यामुळे कदाचित त्याचा विसर पडला असावा आणि म्हणूनच आजची पुन्हा एकदा आपल्याला एकत्र येण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रपणे यावी या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील विचार आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच या जयंती महोत्सवाचं या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शिवजयंती भीमजयंती हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने आज या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याला लाभलेले प्रमुख मान्यवर माझे विधानसभेतील सहकारी भारतीय जनता पार्टीचे पनवेल विधानसभेतील लोकप्रिय आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष माझे सहकारी सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा बद्दल असणारा इतिहास वाचलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं असणारं कार्य वाचलेलं आहे. या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले. आजही आपण पाहतोय की जगामध्ये अनेक राज्ये त्या ठिकाणी राज्यकर्ते म्हणून काम करत आहेत. परंतु मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एकदा रयताचा राजा म्हणून जो विचारला गेला तर ते फक्त आणि फक्त एकच नाव पुढे तर ते छत्रपती शिवाजी महाराज. असा राजा या जगाच्या पाठीवर सापडणार नाही असं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. आणि हाच संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेतला जातो. आणि आज आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी अभिमान वाटतोय की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगड किल्ल्यावरून स्वराज्याची स्थापना केली जे स्वराज्य हे रयतेचं राज्य आहे हे रयतेचं राज्य हे तुम्हा आम्हा सर्वांचं आहे हे त्या काळामध्ये दाखवून दिलेलं होतं. असा राजा या रायगडमध्ये
होऊन गेला, या रायगडच्या भूमीमध्ये आऊन गेला, त्या भूमीमध्ये आपण असणारे सर्वसामान्य कार्यकर्ते हे आम्हा तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून आपण या मतदारसंघामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये राहतो.